नमस्कार मी शेनवरी सबस्क्राइब करा तिचा जाग्या न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील खाजगी सावकार हिट लिस्टवर पंचवीस गुन्हे दाखल एकावन्न जणांवर कारवाई सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा खाजगी सावकारीचे प्रमाण वाढले आहे सामान्य नागरिकांकडून अवास्तव पैसे घेतले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांवर पोलिसांची गरडी नजर आहे पोलिस विभागाने वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने केल्यानंतर सुमारे पंचवीस गुन्हे दाखल करून तब्बल एकावन्न का जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे यामध्ये सांगली सांगली व मिरज येथील सावकार मनी लीडर्स पोलिसांच्या हिटलिस्टवर क्राईम न्यूजमध्ये आले आहेत परिणामी सावकारी करणाऱ्यांचे धाबे दाण आणले आहेत सांगली जिल्ह्यातील सावकारिकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः जातीने लक्ष घातले बेकायदेशीर सावकारी प्रकरणी कारवाईचे आदेश दिले त्यानंतर या प्रकरणी येणाऱ्या तक्रारीवरून इस्लामपूर येथील सावकार जरा मुसावय पंचवीस याच्यावर कारवाई करण्यात आली त्याच्या घरातून अकरा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली त्याचबरोबर काही दस्तावेज देखील ताब्यात घेण्यात आले सांगली येथील सावकार दत्ताकागा एगळीगर याने मिरस येथील एका जास्त दराने व्याजाने पैसे दिल्याप्रकरणी त्याच्यावर तत्काळ ठोस कारवाई करून गुन्हा दाखल दाखल झाला त्याशिवाय जत हुमदी पलूस तामगाव येथे पोलीस विभागाने वेगवेगळ्या वेग प्रकारची कारवाई केली आहेत विश्रामबाग हद्दीतील हाबियन त्यास तीन लाख रुपये खाजगी सावकाराकडून कर्ज देऊन विशाल विलास कुडचे याने काही कालावधीनंतर त्यांची कोअर शूटर मशीन काढून घेऊन व्यवसाय ठप्प केला या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर संशयित आरोपीस अटक करून कोर कटर मशीन ताब्यात घेण्यात आली सांगली पोलिसांनी या प्रकरणी नागरिकांना आवाहन केले आहे बेकायदेशीर सावकारीबाबत नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात आजपर्यंत सांगली जिल्ह्यात सन दोन हजार एकवीस कालावधीत एकावन्न का जणांवर कारवाई केली असून ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गडाम यांनी स्पष्ट केले आहे